जे जे पद्धती भाग 12 वृषभ लग्नाचा लग्नेश. नमस्कार, मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं आजच्या भागात मनपूर्वक स्वागत करते. आपण जे जे ज्योतिष पद्धतीचा अभ्यास करीत आहोत, आजच्या भागात आपण वृषभ लग्नाच्या लग्नेशाचा जे जे ज्योतिष पद्धतीनुसार अभ्यास करणार आहोत, म्हणजे तो गोचरनुसार कोणत्या स्थानात असताना काय फळ देईल हे समजून घेणार आहोत. म्हणून आजच्या भागाला शेवटपर्यंत बघायला विसरू नका. तसंच आमचा हा उपक्रम तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका, जेणेकरून इतरही अभ्यासक व ज्योतिषप्रेमींपर्यंत तो पोहोचू शकेल. जे जे पद्धतीच्या नियमानुसार जातकाने पहिला प्रश्न 6 ते 10 मिनटं या दरम्यान विचारला तर त्यावेळी वृषभ लग्न उदित होतं. या वृषभ लग्नाचा स्वामी म्हणजे शुक्र होय. तेव्हा सर्वप्रथम लग्नाचं बळ किंवा अवस्था तपासून पहा. खरं तर या पद्धतीत तास काट्याचं देखील महत्त्व आहे. मात्र तास काट्याचा अभ्यास आपण काळ निर्धारणासाठी करतो, तो पुढे आपण करणार आहोत. आपल्यासमोर आलेला जातक जर 0 ते 10 मिनटं या दरम्यान प्रश्न विचारतोय म्हटल्यावर प्रथमदर्शनी हे स्पष्ट होतं की त्याचा प्रश्न कुठेतरी धन कुटुंब या विषयाशी संबंधित असावा. मग इथे पुन्हा भावापेक्षा भावेश बलवान या नियमानुसार आपण लग्नेश शुक्राची स्थिती पाहतो, जो धन संपत्ती आणि भौतिक सुखाचा कारक म्हणून ओळखला जातो. तर असा हा लग्नेश, ज्याला आपण प्रश्नेश देखील म्हणतो, तो पत्रिकेच्या कुठल्या स्थानात आहे हे पाहणं आवश्यक ठरतं. कोणताही प्रश्न जेव्हा निर्माण होतो तो आपल्याला पत्रिकेतील अष्टम स्थानावरून कळतो, कारण एखाद्या प्रश्नाचं अष्टम स्थान म्हणजे त्या प्रश्नातला अडथळा अडचणी हे त्याचं स्वरूप असतं. म्हणून इथे आपण दरवेळी लग्नेशासह अष्टमेश देखील विचारात घेतो. वृषभ लग्नाच्या अष्टम स्थानात धनुरास येते आणि म्हणूनच गुरुग्रह महत्त्वाचा ठरतो. आपण अगोदर लग्नेशाचा विचार करू की तो कोणत्या स्थानात असताना कशी फळं देईल हे आपण बघणार आहोत. त्यानुसार आता आपण लग्नेशाच्या स्थानानुसार अभ्यास करणार आहोत. प्रथम स्थान वृषभ लग्नाचा लग्नेश शुक्र जर प्रथम स्थानात विराजमान असेल तर जातकाचा प्रश्न आरोग्याच्या संदर्भातील असू शकतो. आरोग्यासाठी लागणाऱ्या पैशांची व्यवस्था त्याच्याकडे आहे की नाही, त्याची व्यवस्था होईल की नाही असं त्याच्या प्रश्नाचं स्वरूप असू शकतं. याशिवाय कौटुंबिक प्रश्न देखील असू शकतात. अशावेळी अष्टमेश गुरुदेवांची स्थिती बघून या प्रश्नाचा अजून जास्त सखोल अभ्यास आपण करू शकतो. द्वितीय स्थान वृषभ लग्नाचा लग्नेश शुक्र जर द्वितीय स्थानात विराजमान असेल म्हणजे धन कुटुंब वाणी या स्थानात असेल तर येथे कौटुंबिक प्रामुख्याने प्रश्न समोर येतात. पत्रिकेतील द्वितीय स्थान हे मारक स्थान देखील असतं. कुटुंबाचं स्थान आहे, कौटुंबिक विघटन इथून दिसतं. पत्रिकेच्या अष्टम स्थानात विराजमान असलेल्या ग्रहाची इथे थेट दृष्टी पडते. त्यातून कौटुंबिक वादविवाद समोर येतात, किंबहुना कौटुंबिक प्रॉपर्टीचा प्रश्न देखील असू शकतो. म्हणून आपल्या पुढील अभ्यासाची दिशा त्या पद्धतीने असायला हवी. वृषभ लग्नाचा लग्नेश शुक्र तृतीय स्थानात विराजमान असेल तर जातकाचा प्रश्न हा करिअरसाठी परदेशात जाण्याविषयी असू शकतो, कारण धन कमवणं हा माणसाचा मूळ उद्देश असतो. वृषभ लग्नाच्या षष्ठ स्थानात म्हणजे नोकरीच्या स्थानात देखील शुक्राची त्रास येते. असा हा शुक्रग्रह जर तृतीय स्थानात असेल तर जातकाचा प्रश्न हा मुख्यतः मी नोकरीसाठी परदेशात जाऊ शकतो का हा असेल. मग इथे आपल्याला पुन्हा गुरुग्रहाची स्थिती बघावी लागते, किंबहुना रवीची स्थिती देखील बघावी लागेल. रवी ग्रह जर प्रबळ असेल तर असा जातक पटकन परदेशात जाणार नाही. मात्र रवी ग्रह जर तृतीय स्थानात असेल, लाभस्थानात असेल आणि जातकाचा प्रश्न निश्चितपणे परदेशाशी संबंधित असतो आणि त्याच दिशेने आपण पुढील अभ्यास करू शकतो. चतुर्थ स्थान वृषभ लग्नाचा लग्नेश शुक्र ग्रह जर चतुर्थ स्थानात विराजमान असेल तर जातकाचा प्रश्न हा मुख्यतः
मी स्वतःसाठी वास्तू घेऊ का किंवा मी घरापासून विभक्त होऊ का या स्वरूपाचा असू शकतो. म्हणजे आमचं एकत्र कुटुंब आहे, मात्र आता मी विभक्त होऊ का, मी वेगळं घर घेऊ का या संदर्भात त्याचा प्रश्न असू शकतो. आईच्या आरोग्याच्या संदर्भात देखील प्रश्न असू शकतो. पत्रिकेच्या अष्टम स्थानावरून त्या प्रश्नाची दिशा आपल्याला अजून जास्त प्रकारे स्पष्ट होईल, त्यामुळे आपण यासोबतच अष्टम स्थान देखील बघायला हवं. पंचम स्थान. वृषभ लग्नाचा लग्नेश शुक्र ग्रह जर पंचम स्थानात विराजमान असेल तर जातकाचा प्रश्न शिक्षण आणि संतती या संदर्भात असण्याची शक्यता जास्त असते. कारण पत्रिकेतील पंचम स्थानावरून शिक्षण, संतती, प्रणय या गोष्टी बघितल्या जातात. मग यात आपण वयापरत्वे फळं विचारात घेऊ शकतो. जातकाचं वय जास्त असेल तर साहजिकच त्याचं शैक्षणिक आयुष्य संपलेलं असेल तर त्याचा प्रश्न हा संततीच्या संदर्भात असू शकतो. तसंच जातक जर युवा अवस्थेत असेल तर साहजिकच त्याचा प्रश्न शिक्षणाच्या संदर्भात असू शकतो, म्हणून त्या दिशेने आपण पुढील अभ्यास करायला हवा. वृषभ लग्नाचा लग्नेश शुक्र ग्रह जर षष्ठ स्थानात विराजमान असेल तर जातकाचा प्रश्न नोकरीच्या संदर्भात असू शकतो. कोर्टकचेरीशी संबंधित प्रश्न देखील असू शकतो, किंबहुना आरोग्याच्या संदर्भातही त्याचा प्रश्न असू शकतो. कारण पत्रिकेतील षष्ठ स्थानावरून आरोग्य, नोकरी, कोर्टकचेरीची कामं, स्पर्धक, हितशत्रू या गोष्टी बघितल्या जातात. मात्र मूळ लग्न वृषभ आल्यामुळे आरोग्यापेक्षा इथे नोकरीचा प्रश्न प्रबळ दिसतो. त्यात षष्ठ स्थानातल्या शुक्राची दृष्टी व्ययस्थानावर पडत असल्यामुळे हा जातक परदेशात जाण्यासाठी इच्छुक आहे किंवा त्या दृष्टीने तो प्रयत्न करीत असल्याचं स्पष्ट होतं. सप्तम स्थान. वृषभ लग्नाचा लग्नेश शुक्र ग्रह जर सप्तम स्थानात विराजमान असेल तर जातकाचा प्रश्न विवाहाच्या संदर्भात असू शकतो. कारण पत्रिकेतील सप्तम स्थान हे वैवाहिक जोडीदाराचं स्थान असतं. त्यानुसार मला योग्य जोडीदार मिळेल का, माझा विवाह कधी होईल अशी त्याच्या प्रश्नाची दिशा असते. इथे त्याच्या विवाहातील अडथळे आपल्याला अष्टम स्थानातून कळतील. विवाहाचे योग देखील त्या पद्धतीने पाहता येतील. मी तुम्हाला अगोदरही सांगितलं की तास काट्यावरून आपण काळ निर्धारण हा विषय समोर येतो, तो आपण पुढील अभ्यासक्रमात घेणार आहोत. वृषभ लग्नाचा लग्नेश शुक्र ग्रह जर अष्टम स्थानात असेल तर जातकाचे जे काही प्रश्न असेल त्याचं एक नकारात्मक उत्तर इथे दिसतं किंवा प्रचंड संघर्ष दिसतो. म्हणजे लग्नेश जर स्वतः अष्टम स्थानात असेल तर जातकाला आरोग्यविषयक प्रश्नाचा तीव्रतेने सामना करावा लागू शकतो. याशिवाय कौटुंबिक प्रॉपर्टीची विभागणी हा एक मोठा प्रश्न असू शकतो. त्यामुळे त्या प्रश्नाची दिशा सापडल्यावर गुरुचं स्थान पाहून तो प्रश्न अजून जास्त स्पष्ट होऊ शकेल किंवा अडथळ्याचं स्वरूप स्पष्ट होतं. वृषभ लग्नाचा लग्नेश शुक्र ग्रह जर नवम स्थानात असेल तर जातकासाठी ती एक शुभस्थिती ठरते. आपण जातकाला सांगू शकतो की तुझा प्रश्न भाग्यवर्धक आहे. एखादी गोष्ट तुला सहज भाग्याने प्राप्त होईल, तसंच ती गोष्ट मिळवण्यासाठी तुला आपल्या वडिलांकडून विशेष मदत होईल ही बाब देखील येथे स्पष्ट होते. मात्र इथे शनी महाराजांची मकर रास असल्यामुळे थोडा विलंब होऊ शकतो. त्यात मकर ही शनी महाराजांची परिश्रमी रास म्हणून ओळखली जाते, त्यामुळे थोडे अतिरिक्त परिश्रम देखील करावे लागू शकतात. दशम स्थान. वृषभ लग्नाचा लग्नेश शुक्र ग्रह जर दशम स्थानात विराजमान असेल तर जातकाचा प्रश्न आपल्या करिअरच्या संदर्भात, कर्माच्या संदर्भात, व्यवसायाच्या संदर्भात, व्यवसायातून पैसा कसा मिळवू या स्वरूपाचा असू शकतो. कारण पत्रिकेतील दशम स्थान हे कर्मस्थान म्हणून ओळखलं जातं. गुरुग्रहाच्या स्थितीवरून देखील या प्रश्नाची दिशा अजून जास्त स्पष्ट होऊ शकते आणि येथील शुक्राची चतुर्थ स्थानावर दृष्टी पडते, त्यामुळे अशा जातकाने जर बांधकाम व्यवसायात कार्य केलं तर त्याच्यासाठी यशाची संधी वाढते. एकादश स्थान. वृषभ लग्नाचा लग्नेश शुक्र ग्रह जर एकादश म्हणजे लाभस्थानात विराजमान असेल तर तो आपल्या उच्च राशीत असतो, त्यामुळे त्याची स्थिती जातकासाठी शुभदायक ठरते.
त्यामुळे जातकाचा जो काही प्रश्न असेल त्यावर त्याला आपण सकारात्मक उत्तर देऊ शकतो. लग्नेश स्वतः लाभस्थानात असल्यामुळे जातकाला लाभ प्राप्त होणारच आहे हे देखील तेवढंच निश्चित असतं. द्वादशस्थान. वृषभ लग्नाचा लग्नेश शुक्र ग्रह जर द्वादश म्हणजे व्ययस्थानात विराजमान असेल तर जातकाला आर्थिक हानी होण्याचे मोठे योग दिसून येतात. कारण जातकाचा पहिला प्रश्न प्रॉपर्टीच्या संदर्भात होता. धन, कुटुंब, वाणी आणि त्या मागे होणारं मोठं नुकसान येथील शुक्र दाखवतो. तिथे मेष ही मंगळाची म्हणजे शुक्राच्या शत्रुग्रहाची रास येते आणि त्यात व्ययस्थान असल्यामुळे जातकाचं बऱ्यापैकी आर्थिक नुकसान देखील घडून येताना दिसतं. अशा पद्धतीने वृषभ लग्नाचा लग्नेश पत्रिकेतील कोणत्या स्थानात असता कोणती फळं देईल, कोणते प्रश्न निर्माण होतील किंवा त्या प्रश्नाची दिशा कोणती असेल हे स्पष्ट होतं. हा विषय समजून घेण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे असं मला वाटतं. म्हणून आजच्या भागात आपण थांबूया. पुढील भागात जे जे पद्धतीचा पुढील नवीन विषयाचा आपण अभ्यास करणार आहोत. आमचा हा उपक्रम तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून इतरही अभ्यासक व ज्योतिषप्रेमींपर्यंत तो पोहोचू शकेल. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष. नमस्कार. शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून 11, हिंदीतून 2 अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहेत. विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योती जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक, शेअर आणि सबस्क्राईबवर चालते. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष.